केंद्र शासनाने जनसामान्यांसाठी दिवाळी थेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली ही घोषणा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात केलेली धूळ फेकणी असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे वर्षभरात आतापर्यंत पस्तीस रुपयांची दरवाढ झाली या दरवाढीला विरोध झाल्यानंतर त्यात केवळ पाच रुपयांची कपात करण्यात आली या कपातीमध्ये कुठल्या वस्तूंच्या किंमती कमी होणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे यापूर्वी पेट्रोलचे दर एकशे सतरा रुपये पंचवीस पैसे होते त्यात कपात झाल्याने आता एकशे अकरा रुपये त्रेचाळीस पैसे झाले आहेत तर डिझेलचे दर एकशे सहा रुपये चौतीस पैसे होते हे दर चौऱ्याण्णव रुपये अठरा पैशांपर्यंत खाली आले ही कपात ट्रान्सपोर्ट व्यवसायाला परवडणारी नाही यामुळे वाहतूक व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक नाराज आहे याशिवाय सर्वसामान्यही असंतुष्ट आहे